नंबर 3 केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन, यामध्ये आपण टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन याचा अभ्यास केला. आता प्रॅक्टिकली बघूया की नेमकं टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन काय, कोणकोणते प्रॉडक्ट मिळतात, काय रिएक्शन असतात. ओके, मग त्यामध्ये आपण बघितलं मागील व्हिडिओमध्ये कॉम्बिनेशन रिएक्शन. कॉम्बिनेशन दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिएक्टन एकत्र येतात आणि सिंगल प्रॉडक्ट फॉर्म होतो. टू आर मोर रिएक्टन फॉर्म अ सिंगल प्रॉडक्ट. टू आर मोर रिएक्टन कंबाइन इन अ रिएक्शन टू फॉर्म अ सिंगल प्रॉडक्ट. दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिएक्टन एकत्र येतात आणि सिंगल प्रॉडक्ट फॉर्म करतात, त्याला आपण कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणतो. ओके, आज आपण बघूया डिकम्पोजिशन रिएक्शन. कोणती रिएक्शन? डिकम्पोजिशन रिएक्शन. डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये काय होतं? डिकम्पोज होतं, म्हणजेच काय? टू आर मोर प्रॉडक्ट फॉर्म अ सिंगल रिएक्टन. टू आर मोर प्रॉडक्ट फॉर्म अ सिंगल रिएक्टन इज कॉल्ड डिकम्पोजिशन रिएक्शन. म्हणजे काय? तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रॉडक्ट मिळतात पण रिएक्टन किती असतो? सिंगल. सिंगल रिएक्टन पासून टू आर मोर प्रॉडक्ट मिळतात, त्या रिएक्शनला म्हटलं जातं डिकम्पोजिशन रिएक्शन. तर चला तर बघूया, प्रॅक्टिकली आपण समजून घेऊया डिकम्पोजिशन रिएक्शन. मी साहित्य आपल्याकडे जे काही ऍपरेटर्स दिलेले आहेत, बरोबर, बर्नर वगैरे असेल, नंतर टेस्ट ट्यूब वगैरे असेल, त्यानंतर आपल्याकडे दिलेले लेड नायट्रेट. कुठं सोडून घेतो आपण? लेड नायट्रेट. लेड नायट्रेट पावडर फॉर्म मध्ये लेड नायट्रेट घेतोय. टेस्ट ट्यूब मध्ये लेड नायट्रेट घेणार. ओके, टेस्ट ट्यूब मध्ये काय घेणार? लेड नायट्रेट. आणि त्याला हीट करणार. ओके, कुठला तरी गॅस, कलरलेस गॅस जो आपल्याला बाहेर करताना दिसतोय, किंवा होतोय कलरलेस गॅस दिसतोय, फ्युम दिसताय, फ्युम दिसतायत आपल्याला कलरलेस गॅस जे, ते काय होत आहेत? त्यामधनं इव्हॉल्व्ह होत आहेत. ओके, आपण काय करू? लिटमस पेपर चेक करू. टेस्ट ब्लू ब्लू लिटमस पेपर तू मॉइस ब्लू लिटमस पेपर. बघा मित्रांनो, ब्ल्यू लिटमस पेपर जो आहे तो रेड होतो. यामधनं काय निघतं? तर एनओ टू, नंतर ऑक्सिजन, ओ टू मॉलिक्यूल, एनओ टू मॉलिक्यूल आणि लेड ऑक्साईड. आलं लक्षात? म्हणजे या रिएक्शन मध्ये रिएक्टर किती यूज केला आपण? एक लीड नायट्रेट. किती? लीड नायट्रेट. आणि प्रॉडक्ट किती मिळाले? तीन. कोणकोणते? तर सर्वात पहिल्यांदा लेड ऑक्साईड, नंतर नायट्रोजन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन, हे काय झालं? लिबरेट झाले. आपल्याला काय मिळालं? ब्ल्यू लिटमस रेड झालं. कळालं? डिकम्पोजिशन झालं. लीड नायट्रेटचं काय झालं? डिकम्पोजिशन. कशा कशामध्ये? तर लीड ऑक्साईडमध्ये, नायट्रोजन डायऑक्साईडमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये. ओके, ठीक आहे, आपण पुढील प्रकार बघूया. तर मित्रांनो, पुढील टाईप आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये काय होतं? लेस रिएक्टिव्ह इलिमेंटला मोर रिएक्टिव्ह इलिमेंट काय करतो? डिस्प्लेस करतो. मोर रिएक्टिव्ह इलिमेंट काय करतो? लेस रिएक्टिव्ह इलिमेंटला डिस्प्लेस करतो. मग रिएक्शन कसे होते? तर चला प्रॅक्टिकल थ्रू बघूया. तर आपल्याकडे झिंक पावडर, झिंक मेटलची पावडर, त्यानंतर डायल्यूट H2SO4. ओके, मग काय करणार? तर सरळ त्यांना टेस्ट ट्यूब घेणार. एका टेस्ट ट्यूब मध्ये, ड्राय टेस्ट ट्यूब मध्ये काय घेणार? तर ड्राय टेस्ट ट्यूब मध्ये झिंक लस घेणार. काय घेणार? झिंक लस. येते लक्षात? काय घेतलं मी टेस्ट टू मध्ये? झिंक लस. ओके, झिंक मेटलची लस. नंतर काय ऍड करणार आम्ही? डायल्यूट H2SO4. 3 to 4 ml काय करेल मी? डायल्यूट H2SO4 ऍड करणार.
हे बघा मित्रांनो, काय केलं आपण, तर झिंक डस्ट घेतलं आणि त्यामध्ये काय ऍड केलं, डायल्यूट H2SO4. आता आपल्याला माहिती आहे झिंक आहे मोर रिएक्टिव्ह आहे कोणापेक्षा, हायड्रोजन पेक्षा, म्हणून तो काय करतो, त्याला डिस्प्लेस करतो आणि काय फॉर्म होतं, झिंक सल्फेट फॉर्म होतं. काय फॉर्म होतं, झिंक सल्फेट. आपली रिएक्शन काय होती, ZN प्लस H2SO4 इट गिव्ह ZnSO4 प्लस H2. जो कलरलेस गॅस निघाला, जो काही कलरलेस गॅस होता तो H2 होता, हायड्रोजन. आणि बघा सोल्युशन, सुरुवातीचा सोल्युशनचा कलर कसा होता ना, आता बघा जे कलरलेस सोल्युशन ऑप्टेन झालं म्हणजे काय करतं, तर झिंक काय करतं, हायड्रोजनला डिस्प्लेस करतं. याला म्हणतात डिस्प्लेसमेंट रिएक्शन, सिंगल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. कळालं, मोर रिएक्टिव्ह एलिमेंट काय करतो, लेस रिएक्टिव्ह एलिमेंटला डिस्प्लेस करतो. ठीक आहे, कळालं विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.